चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातही मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं लोड शेडिंग बंद करण्याच्या मागणीला घेऊन मोर्चा आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतरही या मागणीवर ठोस निर्णय न झाल्यामुळं संतप्त शेतकरी बांधवांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही अशी भूमिका घेत कार्यालयातच मुक्काम ठोकला. म्हणून वीज वितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. चंद्रपूरच्या वरोरा शहरात शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात धडक मोर्चा आणि चक्काजाम आंदोलन करत लोड शेडिंग बंद करण्याच्या मागणीकडे प्रशासन आणि वीज वितरण कंपनीचं लक्ष वेधलं. वरोरा तालुक्यात लोड शेडिंग सुरू झाल्यानं जगाचा पोशिंदा मोठ्या अडचणीत आला आहे. आधीच शेतात राबराब राबूनही शेतपिकांना हमी भाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त आहेत. त्यात आता शेत पीक घेण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी असलेल्या शासन सुविधांचा लाभ मिळत नसल्यानं शेतकरी कमालीचा वैतागला आहे. त्यामुळे लोडशेडिंग बंद करत शेतातील कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांनी केली. पण या मागणीकडे वीज वितरण कंपनी वेळ मारून नेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. म्हणून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं याच मागणीला घेऊन शेतकऱ्यांच्या लक्षणीय सहभागात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि मग चक्काजाम आंदोलन करत 2 तास मार्ग रोखून धरला. यानंतर अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत बैठक बोलावली, परंतु ही बैठक असफल ठरल्यानं शेतकऱ्यांनी कार्यालयातच भोजन आटोपत जोपर्यंत या मागणीवर उचित निर्णय होणार नाही तोपर्यंत कार्यालयातून जाणार नाही अशी भूमिका घेतली. वेळप्रसंगी कार्यालयातच मुक्काम करू असा इशाराही दिला. यामुळे कार्यालयात तणाव निर्माण झाल्यानं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. अखेर वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोड शेडिंगच्या वेळेत बदल करण्याचं आश्वासन दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष नितीन मत्ते यांच्याशी साधलेला संवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वर्रा भद्रावती या दोनही तालुक्यामध्ये सातत्यानं कृषी पंपाला होणारा अपुरा वीज पुरवठा आणि सोबतच इतर 4 मुद्द्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे. आम्ही राठीसाहेबांना आमचं निवेदनसुद्धा आत्ता सादर केलं आहे. राठीसाहेबांना विनंती केली आहे की आज आम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारचं आश्वासन खोटं नाटं देऊ नका. आम्हाला या ठिकाणाहून 24 तास विद्युत दिल्याची घोषणा नाही तर विद्युत ॲक्च्युअलमध्ये विद्युत द्या अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. हे आंदोलन पाहण्यासाठी अंतिम आंदोलन असेल, करो किंवा मरोच्या भूमिकेमध्ये आपलं आंदोलन असेल, आज या ठिकाणी आम्ही योग्य निर्णय घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. जर गेलो तर आमचा मुर्दा घरी जाईल अशी शेतकऱ्यांची आणि आमची सगळ्यांची